डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. नगरच्या सरहद्दीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या समाधी उत्सवानिमित्तानं लाखो भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलंय. बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय असा जयघोष करत राज्यासह देशभरातून आलेल्या सुमारे 5 लाखाहून अधिक भाविकांनी या समाधी सोहळ्याचा लाभ घेतलाय. मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षभरामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सर्वसामान्य भाविकांसाठी खुली केली जाते, तर सूर्य उगवणीच्या आतमध्ये पुन्हा समाधीचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून पहाटेपर्यंत 5 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेमध्ये जावं लागतं, तर संजीवन समाधीवर सुगंधी उठण्याचा लेप लावला जातो. या दिवशी राज्यभरासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी येत असतात. समाधी उघडण्याचा आणि दर्शन घेण्याचा वर्षातून हा एकमेव दिवस असतो. या निमित्तानं रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. सुमारे 15 मिनिटे चाललेली फटाक्यांची आतिषबाजी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिरते, तर विद्युत रोषणाईमुळे मच्छिंद्रनाथांचा मायंबागड उजळून गेला होता. मच्छिंद्रनाथांच्या जयघोषानं हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी नाथपंथाचे आद्य मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला समाधीवर सुगंधी उठणे लावून नूतन वस्त्र अर्पण करून नाथांचं पूजन करत लाखो भाविकांनी नाथांचा आशीर्वाद घेतला. मायंबा या ठिकाणी दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला समाधीला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. सुमारे 5 किलोमीटर लांब भाविकांची लाईन पसरली होती. अलोट भक्तांचा जनसागर मच्छिंद्रनाथ गडावर उसळला होता. भाविकांच्या मनात फक्त मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाची प्राप्ती करून घ्यायची हा संकल्प होता. देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व विश्वस्त या उत्सवासाठी अहोरात्र प्रयत्न करून हा उत्सव सोहळा यशस्वी पद्धतीनं पार पाडतात. माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस या देवस्थान समितीचे विश्वस्त असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून यात्रोत्सवाचं नियोजन करतात. तर यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. मडीला मी जायचो, मच्छिंद्रनाथ गडावर आमचे सहकारी माननीय सुरेशनाथ साहेबांनी आणि जयदत्तनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि कर्डिले साहेब दरवर्षी येतात, ते अगोदर आले, मी थोडं नंतर आलो. पण ज्या पद्धतीची टंचाईची परिस्थिती आहे, या टंचाईच्या परिस्थितीतून बळीराजा सुखावला गेला पाहिजे एवढीच मी नाथाचरणी प्रार्थना केली. बाकी स्वतःसाठी काही वेगळं मागितलेलं नाही. मोदी साहेबांसाठी तर निश्चित मागितलंय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने नाथाची भक्ती आदरणीय प्रधानमंत्री करतात त्यांना ते निश्चित त्यांचा आशीर्वाद देतील, या बाबतीत कुठली शंका नाही. 400 पार 100 टक्के असल्यामुळे दरवर्षी आम्हाला इथं दर्शनाला यावं लागतं. परंतु या वेळेला दर्शनाला आल्यानंतर एकच मच्छिंद्रनाथ बाबांना मागणी केली, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान त्रिशेंद्र हो आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार त्यांना परत दक्षिणेतून मोठ्या मतधिक्याने खासदार हो, हीच मच्छिंद्रनाथाला देवस्थानाला मी प्रार्थना केली. संपूर्ण भारत वर्षामध्ये एकमेव मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी ही आहे. वर्षभरामधल्या 365 दिवसापैकी 364 दिवस ही समाधी जी आहे ही समाधी बंदिस्त असते, झाकलेली असते. परंतु आज जे आहे गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री, आज संपूर्ण दिवस मावळेपासून दिवस उगेपर्यंत ही जी समाधी आहे ही समाधी संपूर्ण भारत देशातून जो नाथ भक्त इथे येतो तो या ठिकाणी आल्याच्या नंतर सुरुवातीला दुग्धाभिषेक झाल्याच्या नंतर पाणी गंगेवरनं आणलेलं जे पाणी आहे ते पाणी घालण्याचा कार्यक्रम होतो कावडीतून. आणि पूर्वी 100-200 कावडीधारक होते,
आज आपण पाहत असाल 25 ते 30 हजार कावडी धारक या ठिकाणी झालाय आणि त्यामुळं आम्हाला आज काही लोकांना नाराज सुद्धा करावं लागलंय आणि नंतर आता लेप लावण्याचं काम त्या ठिकाणी उठणं अत्तर आणि इतर सर्व सामग्रीसह समाधीला त्या ठिकाणी उठणं लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हा आता सकाळपर्यंत होईल आणि सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये पुन्हा एकदा गलप टाकून ही समाधी जी आहे ते वर्षभरासाठी बंदिस्त होईल. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.